नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आठवडाभर स्वामींची ही सेवा केली तर सर्व दुःख सर्व अडचणी तुमचे कमी होतील, दूर होतील। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे जी सेवा जर तुम्ही मनोभावाने, विश्वासाने आणि श्रद्धेने केली, स्वामींच्या समोर बसून केली, मनात विश्वास ठेवून केली, तर नक्कीच आठ दिवसातच, आठवड्याभरातच तुम्हाला या सेवेचे फळ मिळेल। तुमच्या अडचणी, तुमचे दुःख, तुमचे संकट, तुमच्या समस्या दूर व्हायला लागतील। असं नाही की ही सेवा फक्त आठवडाभर करायची, ही सेवा तुम्ही करा एक महिना, दोन महिना, तीन महिना, तुम्हाला जेवढी करता येईल तेवढी करा, सहा महिने कायमस्वरूपी सुद्धा करू शकतात, पण या सेवेचे फळ हे आठ दिवसातच मिळायला लागते। असा चमत्कार या सेवेत आहे, अशी शक्ती या सेवेत आहे की जर भक्त सेवेकरी नित्य नियमाने, भक्तिभावाने, श्रद्धेने, विश्वासाने ही सेवा करेल तर स्वामी नक्की प्रसन्न होतील आणि आठ दिवसातच त्याला चमत्कार बघायला मिळेल, स्वामींचा साक्षात्कार बघायला मिळेल, स्वामींचा अनुभव येईल आणि आठ दिवसच लागतील तुमचे दिवस बदलायला, तुमच्या अडचणी दूर व्हायला। आता ही सेवा कोणती? तर या सेवेत तुम्हाला फक्त चार गोष्टी करायच्या आहेत। एकतर सकाळी ही सेवा करा किंवा संध्याकाळी करा। देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून ही सेवा करायची आहे। महिला पुरुष कोणीही ही सेवा करू शकतात। या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी राम रक्षा एक वेळेस वाचायची आहे, जी की नित्य सेवा या पोथीत दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे, ज्याची एक छोटीशी पोथी स्वामींच्या केंद्रात किंवा कोणत्याही पुस्तकालयामध्ये मिळेल। त्यानंतर तुम्हाला नित्य सेवा या पोथीतूनच श्री सूक्त एक वेळेस वाचायचं आहे आणि शेवटी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे। रामरक्षा एक वेळेस, व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस, श्री सूक्त एक वेळेस आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ, अशी ही सेवा तुम्हाला कोणत्याही दिवसापासून सुरू करता येईल आणि कितीही दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात। नक्की करा, फळ नक्की मिळेल। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।